मंडळी नमस्कार. आज मी वाखरी तालुका पंढरपूर येथील पांडुरंग कृष्णा घाडगे यांच्या शेतामध्ये. पांडुरंग घाडगे यांनी त्या ठिकाणी दोडका पीक त्या ठिकाणी घेतलं आहे. या दोडका पिकाचा तोडा सुरू झाला आहे. तब्बल 2.5 एकरावर दोडका पिकाची लागवड केली आहे आणि काही पीक त्या ठिकाणी पावसाने गेलं आहे, पण तरी पण दाडसाने पांडुरंग घाडगे या ठिकाणी आता हा माल विक्रीला त्या ठिकाणी पाठवत आहे. या मालातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळायला लागलं आहे. दोडका पिकाची सर्व किमया कशी साधली ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कधी लागवड केली? 21/8/2022 लागण केली. किती एकर आहे? 100 गुंठे म्हणजे 2.5 एकर आहे. लागवड कशी केली? कशी किती लागवडीला पहिल्यांदा नांगरट केली, नांगरट नंतर रोटावेटर फिरवला, त्यानंतर फन मारून घेतला, त्यानंतर बेड सोडली. बेडमध्ये परत कोंबड खत, मळी, शेणखत एका ठिकाणी गोळा केलं आणि JCB कालवून ती पूर्ण बेडमध्ये भरलं आणि नंतर बेसळ डोस पूर्ण बेडमध्ये टाकला आणि परत नंतर ती ट्रॅक्टरने बेड पूर्ण तयार करून घेतली आणि त्यानंतर ड्रीप हातरून मल्चिंग पेपर लावून लागण करून घेतली. रोपं लावली? कोणते रोप आहे? यंदा झाडींचा ध्रुव. हां. लागू म्हणजे कशी लागवड केली? किती अंतर? बेड 5x5 फुटावर सोडले आणि 2.5 फुटावर एक झाड, 2.5 फुटावर एक होल मारून प्रत्येक बेडला 2.5 फुटावर एक बी टोचला. सगळे बी उगवले का? सगळे बी 90% उगवले, 10% राहिले. पुन्हा लगेच 2-3 दिवसांनी आम्ही परत बी टोचले. मग ती बी उगवण्यासाठी काय काळजी घेतली तुम्ही? बी उगवण्यासाठी जर्मिनेटर म्हणून आहे, ती संध्याकाळी 1-2-3 तास पाण्यात भिजू घालायचं आणि परत सुकू द्यायचं आणि नंतर बीटोचायचं. त्याचा फायदा होतो? त्याचा फायदा म्हणजे मर होत नाही, बियाची मर होत नाही. तुमची फक्त 10% 10% 90% उगवलं, 10% मेल. आता रोपं लावल्यानंतर, रोपं उगवायला लागल्यानंतर पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी सुरुवातीला जास्त अगोदर बेड थंड करून घ्यायचं, गार करून घ्यायचं, नंतर बीट वाचायचं. परत 2 दिवस पाणी द्यायचं नाही, परत 2 दिवसानं पाणी द्यायचं, पुन्हा पूर्ण बिया उगून येत आहे आणि पुन्हा तिथून 1-15-20 मिनिटं पाणी द्यायचं, जास्त पाणी द्यायचं नाही. आणि परत म्हणजे ही मांडव वगैरे सगळं? हां, परत मांडव, तार, काठी, बांबू ती रोजगारी लावून. खर्च मग आता आला असेल की तुम्हाला? खर्च आता 2.5 एकराला साधारणपणे माझं तार पूर्ण नवीन आणली, 25,000 काठी कमी पडली होती, ती काठी आणली आणि मेका थोड्या कमी पडल्या होत्या, मेका असं मिळून 75,000 रुपये गेले. 2.5 एकराला? हां. माझा संपूर्ण खर्च 75,000 रुपये, 4.25 लाख रुपये झाला. 4.25 लाख? 4.25 लाख रुपये. चालू वस्तू. हां, चालू झालं. कधी चालू झालं? 27/9/2022 चालू झालं. पहिला तोडा किती आला? पहिला तोडा 180 किलो निघाला. तिथून पुढं रोजच तोडत होतो. 2.5 तोड्याला रेट किती मिळाला? 37 रुपये मिळाले. जागेवर पुन्हा 35-30 कमी कमी होत. पुन्हा दसरा आला, दसऱ्यामध्ये मार्केट जरा डाऊन होतं, मग त्यावेळी 18-20 रुपये मार्केट होतं. आता जरा 20-25 रुपये चालू आहे मार्केट. मग तोडा रोज असतो का? रोज तोडा का? निम तोडतो. आज निम तोडलं की उद्या निम तोडायचं. 2.5 एकरात 2 भाग केले? हां, 2 भाग केले. मग 2 टन परत नंतर पहिला तोडा कमी निघाला, पुन्हा तिथून चालू झालं. एक रोज 2 टन माल निघत होता. आता जरा थोडा माल कमी झाला आहे, तरी 1.5 टन माल निघतोय. मजूर मिळतात का? एवढं मजूर घेतले आमच्या शेजारच्याच बायका असतात. हां, आमच्या तर पुरुष मंडळी कोण कामाला जास्त नसती, सगळी बायकाच्या जीवावर फवारणी ही ती सगळ्या बायकाच करतात. फवारणी सुद्धा बायका? हो, सगळ्या बायका करतात. बरं, पुरुष मंडळी फक्त नोटा मोजायला? हां, कोण म्हणजे आम्ही दुसरे जास्त कोण माल काढायच्या टायमालाच पुरुष एका दुसरा, नाहीतर सगळ्या बायकाकडून सहकार्य करतात. हां हां. आता ही त्याच्यावर रोग कोणते असतात या दोडका पिकावर? बुरी, दावण्या, करपा, नागाळी. जास्त पावसाच्या दिवसात म्हणलं तर दावण्याचा जास्त प्रादुर्भाव असतो. काय नियोजन केलं तुम्ही? त्यामध्ये कॅब्रोटॉप, पुन्हा ॲक्रिशिओ, मेरियन, परत तुमचं बरेच 4-5 प्रकारची औषधे मारली. खर्च होत असेल मग? एका फवारणीला साधारणपणे 3,000 रुपये खर्च येतो. 3-3,500 रुपये खर्च. फवारणी झाले आतापर्यंत? आतापर्यंत तरी 20-21 फवारणी झाले. बरं, पाठीवरचे पंपाने सगळं? नाही, STP ने. लहान झाड असताना पाठीवरच्या पंपाने फवारायची, ज्यावेळी झाड वर तारेवर जाते त्यावेळी STP ने फवारणी करायची. फुल म्हणजे पीक सुरू झालं, उत्पादन सुरू झालं,
विशेष तुम्ही काय देखरेख केली म्हणजे? ते म्हणजे पाण्याचं नियोजन, नंतर लिक्विड, लिक्विड एक दिवसाड तोडा झालं की लिक्विड सोडायचं, 12:61 एकदा, 13:43 एकदा, पुन्हा 42:47 हे अजून अल्टून कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे अजूनमधून एक दिवसाड सोडा, तोडा झाला की लिक्विडचं सोडायचं. आता माल कुठे जातोय? आता माल जाग्यालाच दिला आहे, हरिभाऊ देशमुख म्हणून आहेत ते मला आपल्या जागनच घेऊन जाते. कुठे नेतात पण ते हैदराबाद, मुंबई, पुणे. वाखरीतला तुमचा माल डायरेक्ट हैदराबाद मुंबईला जातोय? हा, बरं वाटतंय तुम्हाला. मग आम्ही जागेलाच देतोय, आम्ही बी नेतो, आम्ही स्वतः बी पाठवतो माल एखाद्या वेळेस नावाचा जातो ना तिकडं. हो हो, समाधान वाटतं. हो, खूप. ही शेती पहिल्यापासून करताय का? पहिल्यापासून तरकारीचं करतो. ऊस मी लावतच नाही शेतामध्ये, काहीच नाही. काही एक कुंटा सुद्धा, 11 एकर 12 एकर जमीन आहे, ऊसच एक टिपर सुद्धा लावत नाही. 12 च्या 12 एकर तरकारी, 4 एकर पडीक आहे तिकडं, तिकडे पाईपलाईन ती आणखीन झाली नाही. मग ही 6-7 एकर आहे ती सगळे तरकारीच असते. तरकारी. आता किती उत्पन्न निघाले 2.5 एकर सगळं? हे 2.5 एकरात उत्पन्न साधारणपणे 15 लाखापर्यंत जाईल. 15 लाखापर्यंत. मग ऊसापेक्षा ही शेती बरी वाटते तुम्हाला? एकदम चांगली, फक्त जरा कष्ट जास्त आहे. काय लेबर जरा जास्त लागतंय आणि खर्चाची बाजू असते. निसर्गाने साथ दिली तर पैसे भरपूर होऊन जातील. एका दोडकेची लांबी अशी भरपूर किती असेल तरी? साधारणपणे एक दोडका 1.5 फुटाच्या पुढे आहे. 1.5 फुटाच्या पुढे. आणि वजन? वजन एका दोडक्याचं 350-400 ग्रॅम वजन आहे. बरं, अर्धा किलो थोडा कमी. थोडा कमी एका दोडक्याचं वजन. आता हे पहिलंच पीक आहे का तुमच्या दोडक्याचं? दोडक्याचं मी ह्याच्या अगोदर माझे कारले, खरबूज, कलिंगड, हिरवी मिरची, ढोबळी मिरची हे कायम सारखं चालू असतं. आता गेल्या वेळेस खरबूज होतं, कलिंगड होतं, हिरवी मिरची होती, आता त्यामध्ये पपई लावली. दोडक्या म्हणजे आता एवढं उत्पन्न मिळतंय, पहिलंच पीक आहे का दोडक्याचं? काय दोडक्याचं मी यंदा पहिल्यांदाच पीक लावलंय. पहिल्याच पिकात तुम्ही यशस्वी झाला. आता नवीन एखाद्या शेतकऱ्याला लावायचं म्हटलं तर त्यांनी कशी सुरुवात करावी? काय सुद्धा अडचण नाही, मनापासून एखादी गोष्ट करायची म्हणली ना तरी सक्सेस होऊन जातं, पण मनापासून करायला पाहिजे. त्या माणसाने, शेतकऱ्यांनी मनापासून करायला पाहिजे. आजचं काम उद्या परवा करू ही चालत नाही ह्याच्यामध्ये. आजचं काम आजच झालं पाहिजे. टायमाला सगळे कामं झाली की यश आपोआप प्राप्त होतं. लोक म्हणतात की भाजीपाला पिकं नको, नगदी पिकं. कष्ट जास्त आहे त्यामुळे त्यांना नको वाटतं, त्यामुळे ती सगळी लोक ऊसाकडे ही झालेली आहेत. कारण फवारणी ही ती जास्त त्रास होतो, नळी वाढायचा हे करायचा, त्यामुळं लोक त्रास नको म्हणतात. नवीन एखाद्या माणसाला लावायचं म्हटलं सुरुवात कशी करावी त्यांना? काय नाही, नांगरट करायची, रोटावेटर मारायचं, खत घालायचं, बेड सोडायचं, ड्रीप हातरायची, मल्चिंग पेपर लावायचं आणि लग्न करून घ्यायची. काय एवढं काय सुद्धा अवघड नाही त्यामध्ये, फक्त जरा थोडी कष्ट आहे. लोकांना कष्ट नको वाटायला लागले. याला मांडव करावाच लागतो का? मांडव करावाच लागतो, कंपल्सरी मांडव कर. आणि हा मांडव आपण केला होता तारकाठीचा, पण पावसाळ्यात हा तार मांडव चालत नाही, कारण माझ्या सात लाईनी मुळासकडे उपसून गेलेले आहेत पाऊस वारा होता मागच्या 8 दिवसापूर्वी. सात लाईनी पूर्ण मुळासकडे उपसून गेले, नुकसान झालं. तरी तुम्ही कसला नाही, उत्पन्न चांगलं मिळतंय. हो, याच्यामध्ये आता ही दोडका शेती जी आहे ही फायदेशीर ठरली तुम्हाला? हो. याच्यामध्ये रोग तुम्ही म्हणले त्या रोगावर तुम्ही नियंत्रण मिळवलं, अजून विशेष काळजी काय घ्यावं लागते? विशेष काय होण्यासाठी मा लिक्विड सोडायचं, 12:61 एकदा सोडायचं, 13:43 एकदा सोडायचं, परत 13:45 परत 42:47 कॅल्शियम नायट्रेट बोरॉन ह्याचं एक दिवसाड तोडा झाला की सोडून द्यायचं. एका तुम्ही जे बीट वसलंय एका झाडाला किती माल लागत असेल साधारण? एका झाडाला साधारणपणे 7-8 किलो माल निघेल शेवटपर्यंत. हो बरं, आता किती दिवस चाललं तुमचं हे? आणखीन 1 महिना कसं बी चालतंय? 1 महिना. हा, आता चालवून ते साधारणपणे 20-25 दिवस झाले. आता 30 टन माल निघाला आतापर्यंत, 5 लाखाच्या पुढे झाले. 5 लाखाच्या तरी बी रेट नव्हता, कारण सुरुवातीला 45 रुपये रेट होता चालू व्हायच्या अगोदर 4 दिवस. परत 2-3 तोड्याला रेट सापडला, पुन्हा 13-14-15 रुपयावर रेट आला. माल जास्त निघायला लागला आणि रेट कमी झाला, दसरा नवरत्न आलं त्यामुळे रेट डाऊन झालं, नाहीतर आतापर्यंत 9-10 लाख रुपये झाले असते. आता जे दोडक्याचा प्लॉट चालू आहे त्यामध्ये अगोदर माझे 2.5 एकर मी पपई लावली आणि पपई लावून लगेच 4 दिवसांनी मी खरबुजाची लागण केली. माझं खरबुजाचं पीक 4.5 लाखाचं झालं आणि खरबूज निघाल्यानंतर 4 महिन्यांनी पपई चालू झाली. पपई 8.5 लाखाची झाली आणि पपई मोडून मी आता दोडका लावला. आणि ह्याच्या अगोदर माझा 2.5 एकर टमाटा होता 3 वर्षापूर्वी, माझा त्या 2.5 एकरामध्ये 21 लाखाचा टमाटा झाला. तुम्ही असे एकदम लाखो लाखोंचे आकडे सांगताय, विश्वास कसं बसाय लोकांना?
होत. आता सगळ्यांना शेजार पाजाऱ्यांना माहित, गावाल्याला सगळ्यांना माहित आहे ना. तुम्ही गावाच्या लोकांना विचारा. शेती लाख मुलाची वाटते का? होय. मग उगा आम्ही राबतो घरात दिवस. तुमचं वय किती? माझं वय आता 47. या वयात सुद्धा तुम्ही मोठ्या उमेदीने शेती करताय. हो. बरेच तरुण मुलं असे आधुनिक प्रयोग करतात, वेगळे प्रयोग करतात भाजीपाला पीक वगैरे, त्यांना यश मिळत नाही. तुम्हाला यश मिळते. जे अपयशी होते त्यांना काय सांगाल तुम्ही? काय नाही, मनापासून केलं पाहिजे. मनापासून केलं की यश 100% मिळतच. शेती चांगली, एक नंबर शेती. शेती प्रत्येकाने करायला पाहिजे. आमच्या गावात जवळजवळ चांगली लोक शेती करतात. वाकरीमध्ये तरकारी बिया, तरकारीची शेती चांगल्या प्रकारे करते. लागवड म्हणजे ठराविक कालावधी करा का कधी पण केली चालते? नाही, दोडक्याची लागण ही बारमाही चालते. कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा केव्हाही चालते. काही अडचण येत नाही. फक्त माणसानी ह्या तरकारीमध्ये आता लागण करून 36व्या दिवशी माझा प्लॉट चालू झाला. 36व्या दिवशी झाले पैसे. लगेच 15 दिवसात तर वसूल झाले सगळे. आता इथून होणारा एक महिन्यात पूर्ण प्रॉफिटच राहणार आहे. काय त्यामुळं तरुणांनी भाजीपाला पिकामध्ये वळावं. काय ताजा पैसा येतो. 2 महिन्यात ऊस तुम्ही आज लावला तरी तुम्हाला 1.5 वर्ष ऊस जायला कारखान्यात लागतो. तिथून बिल यायला 6 महिने लागतात. तर तुमचं 6 महिन्यात तुमचं पैसे चालू होतात. बरं, तुम्ही म्हणता एवढं उत्पन्न येते, एवढं नफा होते, पण बरेच जण म्हणता हे सगळं खोटं असतं. खोटं नाही, मग आम्ही केलंच नसतं ना. जर हे जर खोटं असतं मग आमची पदरची पैसे घालून आमचा काय 2 नंबर धंदा आहे का? उत्पन्न मिळतं असं? पैसे कंपल्सरी उत्पन्न मिळतंच. तोटा शेती देत नाही. आता निसर्गाचा एखाद्या वेळेस जर काही हे झालं तर त्यावेळी तोटा बी सहन करायला लागतो. आता ढोबळी मिरची मागच्या 3-4 वर्षापूर्वी लावली होती. काय ढोबळी मिरची तर थोडाफार तो लॉसमध्ये झाला, पण एखाद्या वेळेस लॉस बी होतं. काय पण ती सहन तेवढ्या पुरतं सहन ही करायला सहन करण्याची ताकद बी पाहिजे जरा. तर मंडळी, आपण पाहिलं असेल शेती करताना किंवा शेतीपूरक व्यवसाय करताना किंवा भाजीपाला शेती करताना नुकसान सहन करण्याची ताकद ठेवून नवीन उभारी जर तुम्ही घेतली तर ती शेती तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच लाख मोलाची ठरू शकते. हा एक चांगला संदेश पांडुरंग गाडगे यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला दिसून येतो. त्यांनी सांगितलं 100% शेतीमध्ये फायदा होतो, पण त्याकरता कष्ट आणि शेतीमध्ये राबावं लागतं. हेही सुद्धा त्या ठिकाणी गाडगे यांनी सांगितलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.